नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल मध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज तलाठी भरतीची टोटल 4122 या पदांसाठी जाहिरात या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आणि मित्रांनो, ही जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ शकते, मात्र या ठिकाणी वेळेवर तुमचा अभ्यास होणार नाही किंवा तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे आणि तलाठी बनायचं आहे, मित्रांनो खरंच ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे। कारण की यावेळी जवळपास 3000 नवीन पदांचा या ठिकाणी काय समावेश झाला असल्यामुळे जुने 1000 पद आणि नवीन 3000 पद असं मिळून 4000 पदाची ही भरती आहे। मात्र या भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी या भरतीचा अभ्यासक्रम काय आहे, याचा दर्जा काय आहे, हे आपल्याला माहित असण्यासाठी या ठिकाणी आपण आज व्हिडिओ घेत आहे। तर मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये आपण कोणकोणते पुस्तकं आपल्याला वापरायची आहेत त्याची सुद्धा माहिती पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर तलाठी भरती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर 80 10 45 77 60 या माझ्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। तलाठी भरती ग्रुप माहिती पाठवा, टेस्ट माहिती पाठवा, सगळं मेसेज तुम्ही करू शकता। तसंच मित्रांनो, या भरतीसाठी टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर तलाठी भरती BHARTI भरती अंडरस्कोर चॅट हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्ही टेलिग्रामला जाऊन वेळोवेळी अपडेट्स घेऊ शकता। तर मित्रांनो, तलाठी भरतीचं जर ठिकाणी जर म्हटलं तर ही भरती परीक्षा ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर ही असते। तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात आणि 200 गुण या ठिकाणी असतात। किती गुण असतात? 100 प्रश्न असतात आणि 200 गुण असतात। तर यासाठी आपल्याला कोणकोणते पुस्तक वापरायचे आहेत, कोणते टॉपिक्स या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत ते आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मराठी व्याकरण हा विषय असतो, याला 25 प्रश्न असतात आणि याच्यासाठी 50 गुण असतात। मात्र याचा जो दर्जा आहे तो 12वीचा असतो आणि या ठिकाणी या पूर्ण 200 गुणांसाठी 2 तासाचा वेळ लागत असतो। किती? 2 तास। तर मित्रांनो, मागच्या वेळेस याचा कट ऑफ आहे तो जवळपास 160+ जास्त गुणांवर गेलेला होता, त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे मटेरियल खूप सारं वेगवेगळ्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून मटेरियल उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी 160 ते 170+, कारण की PCMC साठी 168 कट ऑफ लागलं होतं महिलांचं, त्या हिशोबाने तुम्हाला कमीत कमी 170 to 180 याच्या दरम्यान जर तुम्ही राहत असाल तर मित्रांनो तुमचं शिक्षण सिलेक्शन फिक्स आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला अभ्यास करायचा असेल। तसंच त्या दृष्टीनं आपली ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील सर्व विषयाचे, पूर्ण 5ही विषयाचे। या ठिकाणी 5वा विषय कोणता आहे तर अंक गणित आणि बुद्धिमत्ता, 5ही विषयाचे या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह क्लास असतील। ते क्लास तुम्ही नंतर तुमच्या टाइम नुसार, तुम्ही जॉब करत असल्यामुळे किंवा तुम्ही शिक्षण घेत असल्यामुळे रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही नंतर सुद्धा पाहू शकता। तसंच या ठिकाणी क्लासमध्ये तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहे त्या ठिकाणी त्यांचं सोल्युशन सुद्धा तुमच्याने घेतलं जाणार आहे मराठीचं सगळ्या विषयाचं। आणि या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज नवीन संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडवून घेतल्या जाणार आहेत, तुम्हाला ऑनलाईन टाइमर लावून तुम्हाला काय उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। तसंच या बॅचमध्ये सर्व विषयाचे वन लाइनर आणि शॉर्ट नोट सुद्धा टाकल्या जाणार आहेत। तुम्ही शॉर्ट नोट डबल अकॅडमीच्या इतर परीक्षेच्या पाहिल्या असतीलच, या सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, अशा तऱ्हेने मराठीचे 25 प्रश्न येतात, 12 प्रश्न ग्रामरचे, 13 प्रश्न व्होकॅब्युलरीचे, किंवा कधी 12-13 असं या ठिकाणी कार्यक्रम तो चालत राहतो। नंतर इंग्रजी व्याकरण, मित्रांनो 25 प्रश्न आहेत, 50 गुणांसाठी, याचा दर्जा मात्र हा पदवीचा असतो। काय असतो? ग्रॅज्युएशन लेवलचा दर्जा आहे, कठीण राहते थोडंफार, कारण की हे गट कचं पद आहे आणि अतिशय मानाचं आणि महत्वाचं पद आहे, बाकी तुम्हाला सांगायची गरजच नाही। तिसरा विषय मित्रांनो GK, याच्यामध्ये सुद्धा 12 प्रश्न जवळपास व्होकॅब्युलरीचे येतात, एंटोनिम्स, सिनोनिम्स, या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेजेस, सगळे तुम्हाला त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे। आणि इंग्रजी जास्त मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला व्होकॅब्युलरी जास्त वाढवायची। नंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न आहेत, 50 गुण, पदवी दर्जा आहे। तर आज मित्रांनो या ठिकाणी जो मराठी विषय आहे, मराठी विषयासाठी तुम्हाला जे पुस्तक वापरायचं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे या ठिकाणी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा वाळंबे यांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे। दुसरा विषय आहे इंग्रजी, इंग्रजी सुद्धा साठी सुद्धा बाळासाहेब शिंदे यांचं तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे। तिसरा विषय GK, GK साठी तुम्हाला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे, मात्र तात्याचा ठोकळा वाचायला तुम्हाला वेळ मिळणार नाही, याच्यामुळे डबल अकॅडमीनं आपले शॉर्टकट 10,000 ऑनलाईनर नोट्स तयार केलेले आहेत। 10,000 ऑनलाईनर म्हणजे कशा? उदाहरणार्थ महाराष्ट्राची राजधानी कोणती? -मुंबई। महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? -नागपूर। पहिला पर्यटन जिल्हा कोणता? -सिंधुदुर्ग। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं भरपूर भरमसाठ पसाराचा पसारा वापरायची वाचायची गरजच ठेवली नाहीये।
वाटलंस तर तुम्ही डेमो नोट्स डबल अकॅडमी ऍपच्या ई बुक सेक्शन मध्ये पाहू शकता किंवा पर्सनली मला डेमो नोट्सची पीडीएफ मागवू शकता तर किंवा टेलिग्राम ग्रुपवर आपण टाकणार आहे. मित्रांनो नंतर तिसरा विषय या ठिकाणी चौथा विषय अंकगणित. याच्यासाठी 25 प्रश्न आहेत त्यापैकी 12 प्रश्न हे बुद्धिमत्तावर असतात आणि 13 प्रश्न हे अंकगणितावर या ठिकाणी असतात. कधी 12-13 उलट सुलट त्या ठिकाणी होते मात्र दोन्ही विषयावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याचा दर्जा 50 गुण असतात 25 प्रश्न आणि पदवीचा असतो. अशा प्रकारे 100 प्रश्न आणि 200 गुण या ठिकाणी आहेत. आता गणित बुद्धिमत्तासाठी कोणाचे पुस्तक वापरायचे आहेत आणि का वापरायचे दोन कारण आहेत. एक तर गणित बुद्धिमत्तासाठी तुम्ही तिघांचे पुस्तक वापरायचे आहेत. एक तर सतीश वसे सरांचं पुस्तक वापरायचं आहे फास्ट ट्रॅक मॅथ फास्ट ट्रॅक रिजनिंग किंवा नितीन महाले सरांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे लिहून घ्या फास्ट ट्रॅक या ठिकाणचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि तिसरं आहे पंढरीनाथ राणे. या तिघांशिवाय चौथ्याचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा पुस्तक वाचण्यात काही गैर नाही पण त्या तुमचं पूर्ण सिलेबस किंवा पूर्ण वेगवेगळे टॉपिक्स किंवा टाईप्स कव्हर झालेले नाही आहेत. काही आहेत अंकलिकर मोगलिकर असे वेगवेगळे पुस्तकाचे लेखक तर मित्रांनो ते आता काळाच्या आड गेलेले आहेत त्यामुळे न्यू पॅटर्नचे न्यू एडिशनचे पुस्तकं घ्या. जुने पुस्तकं ठेवू नका. पैसे जास्त काही लागत नाही. 200-300 रुपयाचे पुस्तकं एक एक आहेत मित्रांनो. तुम्हाला जर या ठिकाणी पुण्याच्या भावात लागत असतील तर osdeco.com ही आपली वेबसाईट आहे याच्यावर सुद्धा तुम्ही भरपोस मागवू शकता. मी सुद्धा तुम्हाला पुण्याहून पाठवून देऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपला अभ्यासक्रम आहे आणि हेच ही पुस्तक यादी आहे. आता जीके मध्ये कोणकोणते विषय येतात जाता जाता तुम्हाला हा घटक या ठिकाणी सांगून जातो. यामध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे भूगोलाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला सामान्य विज्ञानचा अभ्यास सुद्धा जीके मध्ये आहे तुम्हाला राज्यघटना किंवा पंचायत राजचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी याचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तसंच या ठिकाणी काही प्रश्न इकॉनॉमिक्स वर सुद्धा तुम्हाला तलाठ्याला विचारले जातात. पोलीस भरतीला नाहीत विचारत मात्र तलाठ्याला विचारले जातात. त्या ठिकाणी नियोजन आयोग या ठिकाणी वेगवेगळे कर करीतर त्यांच्या समितीच्या आर्थिक सुधारणा वगैरे वगैरे विचारले जातात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या तलाठी लेखी परीक्षेचं स्वरूप असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि IBPS कंडक्ट करणार आहे. या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी किंवा क्लासेस जॉईन करण्यासाठी या नंबरवर तुम्ही काय संपर्क करा 80-10-45-77-60. या परीक्षेच्या आपण लेटेस्ट टेस्ट सुद्धा या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मागवू शकता. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.